सोयाबीनच्या कोसळलेल्या दराच्या निषेधार्थ आज किसान सभेसह विविध संघटनांनी एकत्र येत किसान सभा राज्य सरचिटणीस डॉ अजित नवले यांच्या प्रमुख उपस्थितीत अकोले तहसील कार्यालयावर मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी सोयाबीन तहसील कार्यालयासमोर ओतून केंद्र सरकारने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेचा निषेध व्यक्त करण्यात आला. केंद्र सरकारने 12 लाख टन सोयाबीनची आयात तातडीने थांबवावी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही प्रमुख मागणी या मोर्चात करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून टाकला होता. प्रतिनिधी अमोल शिर्के, अकोले टाइम्स, अकोले. संयुक्त किसान मोर्चानं हाक दिल्याप्रमाणे आज सबंध देशभर शेतकरी कामगारांचा ग्रामीण भारत बंद संपन्न होतोय. ग्रामीण भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी आणि कामगार शेतकरी श्रमिकांचे मागण्या पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणण्यासाठी आज अकोल्यामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने, किसान सभेच्या वतीने आणि विविध बाकी संघटनांच्या वतीने जबरदस्त मोर्चा काढण्यात आला. आजच्या ह्या मोर्चामध्ये सोयाबीन उत्पादक किसान ज्यांचे भाव केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पाडण्यात आले त्या मोठ्या प्रमाणात सामील झाले. सोयाबीन तहसील कार्यालयाच्या समोर ओतून केंद्र सरकारच्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधातल्या भूमिकेचा निषेध व्यक्त करण्यात आला. केंद्र सरकारने सोयाबीनची 12 लाख टनाची आयात ही तातडीनं थांबवावी आणि सोयाबीन उत्पादकांना न्याय द्यावा ही प्रमुख मागणी आजच्या मोर्चामध्ये आम्ही घेतली आहे. त्याचबरोबर जे घरकुलाचे प्रश्न आहेत, असंघटित कामगारांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचे प्रश्न आहेत, 3 काळे कायदे रद्द करण्याचा मुद्दा आहे, हे सगळे मुद्दे आजच्या या आमच्या मोर्चामध्ये आम्ही घेतलेले आहेत. केंद्र सरकारने या सगळ्या भारत बंदची आणि जो प्रचंड लढा गेल्या 9 महिन्यापासून केंद्रात चालू आहे त्याची दखल घ्यावी, अन्यथा केंद्र सरकारच्या विरोधात एक मोठा आगडोंब येत्या काळात उभारल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा संदेश आजच्या या सबंध आंदोलनाने दिलेला आहे.